पनवेल विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांची आज उमेदवारी जाहीर करण्यात आली. गेली 15 वर्षे पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये झालेल्या विकास कामांवर प्रभावित होऊन रविवारी शेतकरी कामगार पक्षाच्या धामणी आणि धोदाणी येथील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये धामणी आणि धोदाणी गावातील राम भस्मा, वसंत भस्मा, राम चौधरी, विष्णू चौधरी, साधू चौधरी, कमळ चौधरी, राम पारधी, राधी पारधी, आंबो पारधी, बाळू सांबरी, हरू चौधरी, फाशी पारधी, वामन चौधरी, अनंत चौधरी, बामी चौधरी, पांडू चौधरी, बाळी चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्ह्याचे सरचिटणीस नितीन पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष अनिश ढवळे, सरपंच सीताराम चौधरी, अशोक पाटील, राम पाटील, शिवाजी दुर्गे यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले. मी सर्वप्रथम तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि आपण आता आपल्या प्रत्येकाच्या घरात टीव्ही आहे, बहुतेकांना पेपर पण वाचता येतो, तर अशा पद्धतीनं आपल्या ह्या पनवेल तालुक्यामध्ये आज भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आमदार प्रशांत ठाकूर आहेत, 3 वेळा आमदार झालेले आहेत आणि चौथ्यांदा पुन्हा आपल्याला त्यांना आमदार करण्यासाठी आपण सर्वांनी या वेळेला टायमावर जो आपण प्रवेश केलात त्याच्याबद्दल तुमचं खरोखर मनापासून मी कौतुक करतो. आणि तुम्ही आता तुम्हाला वाटेल थोड्या दिवसानंतर भाजपमध्ये आल्यानंतर का आम्ही थोडा उशीर का केला, लवकर का नाही भाजपमध्ये आम संजय भटलाच्या बरोबर आम्ही लवकर का नाही आलो, सीतारामच्या बरोबर आम्ही का नाही आलो, अशी तुम्हाला ही परिस्थिती निर्माण होणार आहे. म्हणून तुम्ही आता आमचे झालात, तुम्ही आता आमचे झालात आणि तुमच्याकडे भरपूर मोठे कार्यकर्ते या ठिकाणी संजय पाटील त्या भागात सतत कार्यरत असतो, आपला सरपंच त्या जोडीला चांगला, राजेश भोईर आहे, राजा भालेकर, अशी ही कंपनी जी आहे सर्व कार्यकर्ते असे कार्यकर्ते आपल्याकडं आज तुम्ही प्रवेश केलात, तुम्हाला खरोखर मनापासून धन्यवाद देतो.